बिंदास निर्भीड बिंदास बापांचं निर्भीड औरंगाबाद जिल्ह्यातील नामलौकिक शिवूर येथील श्री संत शंकर स्वामी महाराज समाधी मंदिर विश्वस्त संस्थांच्या वतीनं दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी संत शंकर स्वामी महाराज यांच्या समाधीस पत्रकारांच्या वतीनं महाभिषेक करण्यात आला. आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थांचे सचिव बबनराव जाधव, रामभाऊ जाधव, कार्याध्यक्ष पोपटराव जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव, शिवाजी साळुंके, रामचंद्र जाधव, प्रकाश लाखे स्वामी, चंद्रशेखर देशमुख, सुनील शिरोडे, वाल्मिक जाधव, संजय पगारे, किशोर पैठण पगारे, रामदास भागवत, विजय जाधव, योगेश राऊत, प्रमोद गुळे, सौरभ लाखे, संदेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता ही नेहमीच ध्येयवादी राहिली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या पारतंत्र्यातून मुक्ती हे मुख्य ध्येय होते. नंतरच्या काळात लोकप्रबोधन, अनिष्ट रूढी परंपरांचे उच्चाटन, समाजाच्या सर्वांगीण विकासाला गती यासारख्या अनेकविध उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून मराठी पत्रकारिता पुढे जात राहिली. मराठी पत्रकारितेत आपले स्थान निर्माण करत असताना राज्यातील प्रत्येक वृत्तपत्राने आपली वैचारिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ही वैचारिक बांधिलकी त्या त्या वृत्तपत्राची भविष्यात ओळख बनत आहे. टीम एमएच बिंदास करिता प्रतिनिधी सौरभ लाखे, शिवूर, औरंगाबाद. आजचा हा जन्मदिवस सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. खर तर मराठी पत्रकारितेचा पाया असणाऱ्या जांभेकरांना मी प्रथमतः अभिवादन करतो. पहिल्यापासूनच मराठी पत्रकारिता ही ध्येयवादी राहिली आहे. स्वातंत्र्य प्रथमतः पारतंत्र्यातून मुक्ती हे ध्येय समोर ठेवून पत्रकारिता पुढे होत चालली. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाजाचा सर्वांगीण विकास, अनिष्ट रूढी परंपरा यावर पत्रकारितेने लिखाण चालू ठेवलं. हे करत असताना प्रत्येक वृत्तपत्राने आपली वैचारिक बांधिलकी कायम ठेवली आणि तीच वैचारिक बांधिलकी त्या वृत्तपत्राची ओळख बनते. श्री संत शंकर स्वामी संस्थांनी आज आम्हाला इथे बोलावलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी सदैव आपला ऋणी आहे.